नमस्कार, निर्मईस व्लॉग मराठी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे शीतल आणि ही आहे निर्मई. तर आज आहे भाऊबीज आणि तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला मी सांगितलं आहे की मी जिथे क्वार्टरमध्ये राहते तिथेच जवळ माझं माहेरसुद्धा आहे. तर माझा दादा जो आहे तो पण इथेच राहतो. आता लग्न झालेलं नाही आहे, तो सिव्हिल इंजिनियर आहे. तर तो पण सध्या इथेच आला आहे, आईकडे आहे तो. तर आम्ही तयार झालो दोघे. निर्मईचे पप्पा गेले आहे ड्युटीवर, कारण 2-3 दिवसापासून आमच्या सुट्ट्याच होऊन राहिल्या होत्या. तर कारण आम्ही सासरी गेलो होतो त्यामुळे सुट्ट्या झाल्या, तर आता त्यांना जावं लागलं. काही हरकत नाही, एखादी वर्ष भाऊबीज अशी सुद्धा सेलिब्रेट करायची. नंतर सुद्धा मला ओवाळता आलं असतं, पण आज मी गावावर आहे, माझा भाऊ पण इथेच राहतो. तर भाऊबीजेच्याच दिवशी नाही ओवाळलं तर थोडंसं वेगळं होईल. त्यामुळे कोणी नसेल तरी आम्ही दोघी तयार झालेलं आहो, तर आणि आम्ही ओवाळून येणार. तर आम्ही इथे तयार झालेलो आहो, तुम्ही बघू शकता. हा जो मी एक साधासा फ्रॉक घातला आहे हा माझ्या ताईनी मला शिवून दिला. माझी ताई शिलाई काम करते, तर ताईनी शिवून दिला. तर त्यावर मी ही बनारसी असा दुपट्टा घेतला आहे आणि निर्मईचा असा छानसा असा फ्रॉक आहे घेरदार. फिर बोल फिर. हां, आणि आता हे सगळे ना ड्रेस आपण किती हेवी आणि महाग घेतो, पण ना काही दिवसामध्ये जशी ज्यांची हाईट वाढते ना ड्रेस छोटे छोटे होतात. आणि हे म्हणतात की आम्हाला घालायचं नाही, पण एवढे नवीन ड्रेस, या ड्रेसला अजून सुद्धा काही झालेलं नाही आहे आणि तिला घालायचा नसतं, पण मी आज जबरदस्तीने तिला घालून दिलेला आहे. तर आता आम्ही रेडी झालो आणि आता आम्ही माझं माहेर पण इथलंच, म्हणजे आम्ही आता जात आहे पायी पायी दोघीजणी जाऊ, है ना, तिकडेच जेवण करू आणि पप्पांसाठी टिफिन घेऊन येऊ निर्मईच्या. ओके. जेव्हा मी ब्लॉग बनवते तर खूप डिस्टर्बन्स असते, कारण मी बिल्डिंगमध्ये राहते, तर खूपसे असे दाराला दार लागून आहे, तर आपण कोणाला काही बोलू शकत नाही. छोटे मुलं आहे, आवाज करतात, कितीदा सांगणार ना. तर त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स होते, त्यामुळे सॉरी. आता निर्मई पण बघा कार्टूनपणा चालले आहे बघा. तर ठीक आहे, आम्ही थोडीशी तयारी करते. पिशवीमध्ये मी दादासाठी एक गिफ्ट घेतलं आहे, दाखव ग. ते गिफ्ट मी तिथे गेल्यानंतरच त्याला खोलायला लावेल, म्हणजे सगळ्यांच्या कामी येईल असं हे गिफ्ट आहे. तर मी पॅक करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आहे, तर ते तोच खोलेल तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेल नक्की. तर ओके, तर आता आम्ही एका पिशवीमध्ये सामान पॅक करते जे न्यायचं आहे आणि परत तुमच्याशी बोलते. माझी तयारी झालेली आहे. छोट्याशा पिशवीमध्ये सामान घेतलं आहे, थोडीशी मिठाई, गिफ्ट, नारळ आणि थोडंसं फराळाचं. तर आम्ही जाते आणि तुमच्याशी परत बोलते. मी दोघी जाऊन राहिलो आहो आजीकडे, हो ना. पायी पायी चाललो, जास्त दूर नाही आहे. स्कूटी आहे पण पायी चालणं चांगलं आहे आजकाल. पायी आधी मी मॉर्निंग वॉकसाठी जायची जेव्हा मी डान्स विथ एक्सरसाइज क्लासेस घेत होती, पण आता राहून गेलं. पण आता जेव्हा निर्मईचा 8 दिवस वगैरे कम्प्लीट होईल त्याच्यानंतर परत मी मॉर्निंग वॉक सुरू करणार आहे, है ना निर्मई. निर्मई पण चालशील का? निर्मई पण मॉर्निंग वॉकला यायला खरंच हो म्हणते, पण एवढी छोटी आहे आणि आधीच ती बारीक आहे, मग आणखी बारीक होते म्हणून मीच तिला घेऊन जात नाही. तर आम्ही पोचतो आणि परत तुमच्याशी बोलतो. पोचलो आहो, है ना. ते आहे आजीचे क्वार्टर, सगळ्यांचे क्वार्टर सेम आहे, सारखेच आहे. प्रत्येकांचे क्वार्टर सारखे आहे, फक्त इथे आईच्या क्वार्टरकडे थोडीशी स्पेस जास्त आहे, बाहेर जागा आहे गार्डनसाठी. तर इकडे आईने असे झाडं लावले आहेत. तर हे अशा प्रकारचं ही आहे निर्मई. Hi.
निर्मयची सायकल आहे इथे. सायकल सकाळी आली होती, येत राहते अर्धा मध्ये ती सायकल इथेच ठेवली. काढ शकतो, चल ना. गरम पाणी आपण पितो. Thank you.
आम्ही आता जेवण करून राहिलो आहोत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ज्यामुळे आमच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तोपर्यंत बाय.